नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी अगदी सहजतेने दोनच मिनिटात मच्छर, मुंग्या, कॉकरोच, कीटक यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने किती मच्छर, कॉकरोच, लाल अथवा काळ्या मुंग्या असो किंवा कुठलेही कीटक जर घरात असेल तर यापासून सहजतेने लगेच सुटका होणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे डांबर गोळ्या। या गोळ्यांचा वापर आपण कपड्यांमध्ये सुंदर वासाकरता करतो आणि या गोळ्या मेडिकलमध्ये सहजतेने उपलब्ध देखील होतात आणि या गोळ्या विविध रंगांमध्ये किंवा पांढऱ्या रंगामध्ये देखील मिळतात। तर एका वेळेस फक्त दोन गोळ्यांचा वापर आपण इथे करणार आहोत। तर या दोन गोळ्या घेऊन याची पावडर तयार करा आणि याची जी पावडर करणार आहोत ही पावडर करण्यासाठी जे वापरत नसेल असे काहीही घ्या आणि याने पावडर करा। खलबत्त्याने कुटू नका कारण ते आपल्याला घरी वापरायचे असते। वापरत नसलेल्या भांड्यांमध्ये याची पावडर करायची आहे। हे बघा, याप्रमाणे ही पावडर छान तयार करून घ्यायची आहे आणि ही पावडर एका पात्रात टाकून द्या आणि एक चमचा भरून रोजचे जे खाण्याचे मीठ आहे हे यामध्ये टाकायचे आहे आणि अर्धे लिंबू यामध्ये पिळून घ्या, अर्ध्या लिंबूचे रस आणि यामध्ये साधारण दोन ग्लास भरून पाणी टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। हे बघा, हे छान मिक्स झाले आहे। फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये देखील एक झाकण भरून म्हणजेच किमान 15 ते 20 मिली इतके हे मिश्रण टाकून द्या। यामुळे घरात जर छोटे छोटे कीटक असतील तर ते देखील यामुळे निघून जातील आणि ज्या ठिकाणी मुंग्या असतील, ज्या ठिकाणाहून त्या वारंवार येत असतील त्या ठिकाणी देखील हे 2-3 चमचे टाकून द्यायचे आहे। असे जर आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळेस जरी तुम्ही केले तर कायमस्वरूपी ज्या ठिकाणून मुंग्या येतात त्या पूर्णपणे बंद होतील आणि घरात कॉकरोच किंवा उंदीर असतील तर याप्रमाणे कॉटन घ्यायचं आहे आणि कॉटन बॉलमध्ये हे डीप करून घ्या आणि ज्या ठिकाणी वारंवार कॉकरोच येतात किंवा उंदीर येतात त्या ठिकाणी हे कॉटन ठेवून द्यायचे आहे। असे जर तुम्ही करत गेलात तर यामुळे सर्व कीटक, कॉकरोच, उंदीर हे घरातून सहजतेने निघून जातील। आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।